नौटंकी आणि खोटारडेपण आपल्याला नकोय. आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी प्रसाद योजना, केंद्राची योजना, एक रुपया राज्य सरकारचा धोका होता, केंद्राकडे फक्त प्रस्ताव पाठवायचा होता. तो प्रस्ताव पाठवण्यासाठी खासदारांनी काय केलं, काय पाठपुरावा केला? आपल्या तुळजापूरला हक्काचे पैसे केंद्राकडनं मिळत असताना त्यांनी त्याच्यासाठी काय प्रयत्न केला? पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपण सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो, केंद्र सरकारचा विषय होता, त्या बाबतीत त्यांनी काय केलं? हे प्रश्न मूलभूत आहेत. आता आपल्याला काय करायचंय? मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय. आपल्याला असा खासदार पाहिजे जो मोदी साहेबांना साथ देईल, असा खासदार पाहिजे जो ताकदीने आपल्याकडे निधी आणेल, असा खासदार पाहिजे जो मोठ्या योजना आपल्याकडे आणेल. आणि त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय अजितदादा पवार साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचं सरकार आता चाललंय. राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. आता येणारं केंद्रातलं सरकार कोणाचं राहणार आहे? फिरेक बाण सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारचा निधी आणण्यासाठी, योजना आणण्यासाठी आपल्याला महायुतीचा उमेदवार हा खासदार म्हणून पाठवायचा आहे. अर्चना आता आपण ओळखता, आपल्याला काही त्याबाबतीत मी जास्त बोलणं गरजेचं असं मला वाटत नाही. परंतु एवढंच मला आपल्याला सांगायचंय की अतिशय प्रामाणिकपणे आपल्या अडचणी सोडवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला आपल्या माध्यमातून अजून बळ मिळणं मला अपेक्षित आहे. मोदी साहेब नेहमी म्हणतात सबका साथ, आणि त्याच्यापुढे काय म्हणतात? सबका विश्वास, आणि त्याच्यापुढे सबका प्रयास. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन आपण विकास करण्याची जी घोडदौड सुरू केलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये तुमचा देखील प्रयास गरजेचा आहे, तुमचे देखील प्रयत्न गरजेचे आहेत. आणि येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या मतदानाच्या माध्यमातून तो योग्य आपण प्रयास करावा ही आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे. आपली सरसर विवेक बुद्धी स्मरून आपण योग्य निर्णय घ्याल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आपला योग्य निर्णय म्हणजे काय असणार आहे? आपलं चिन्ह काय आहे? आपल्या सर्वांना माझी हीच विनंती आहे की घड्याळाच्या समोरील बटन दाबून आपण महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. आपली सेवा करण्याची ताकदीने, आपल्या भागामध्ये विकास करण्याची संधी द्या, हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.